जर तू शिवाजी महाराजांना मानतोस तर तुझा आणि औरंगजेबाचा संबंध काय? विधानसभेत हा आवाज घुमला आणि हा चेहरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. हा चेहरा आहे भाजपचे भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांचा. औरंगजेबाचं नाव घेणाऱ्या अबू आझमींना लांडगेंनी असं काही खडसावलं की सारं काही सभागृह काही काळ म्यूटवर गेलं. पण विधानसभेच्या कामकाजात क्वचितच दिसणारे लांडगे औरंगजेबाचा विषय निघताच इतके का खवळले? महेश लांडगे यांचा मतदारसंघावर इतका दबदबा का आहे हेच विस्तारानं समजून घेऊयात. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली होती. अबू आझमी चांगलेच आक्रमक झाले होते. तितक्यात विधानसभेच्या शेवटच्या बाकावर बसलेले महेश लांडगे उठले आणि त्यांचा रुद्रावतार समोर आला. औरंगजेबाला मानतो त्याचा शिवाजी महाराजांना मानण्याचा संबंध काय? सभागृहात आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. जो कोणी मानत नसेल त्यांनी हात वर करावा आणि जर मानत असेल तर त्याचा औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय? ज्यांनी आमच्या राजाला छळलं, आमच्या प्रजेला छळलं, त्याला मानण्याचा संबंध काय? अशा खमक्या आवाजात लांडगे यांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र महेश लांडगे यांची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. महेश लांडगे हे तसे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे आणि प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करणारे भाजपचे आमदार. भोसरी हा त्यांचा एक हाती बालेकिल्ला. महेश लांडगे यांच्या इतिहासात डोकवायचं म्हणलं तर त्यांच्या कुटुंबाला भक्ती आणि कुस्तीचा वारसा लाभलाय. महेश लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी खर्ची घातलं. महाविद्यालयीन जीवनात NSUIचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेलं आणि पवारांच्या आतल्या गोटातील असणारं हे नाव. 2003 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 2002 महापालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडूनच पहिली निवडणूक लढवली, तेव्हा ते विलास लांडे यांच्याकडून पराभूत झाले. 2004 लांडे हवेली विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली, त्यावेळी महेश लांडगे नगरसेवक म्हणून निवडून आले, मात्र तेव्हा ते राष्ट्रवादीकडून लढले होते. नगरसेवक पदापासून लांडगे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, तो कधी थांबलाच नाही. पिंपरी पालिकेवर ते सलग 3 निवडून आले. 2013-14 त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. या काळात भोसरी परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडे भोसरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली, मात्र तेव्हाही विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळाली. तत्कालीन परिस्थितीत लांडगे यांचे तरुण वर्गात आकर्षण होतं, त्यामुळेच मोदी लाटेचं वातावरण असतानाही ते अपक्ष निवडून आले. लांडे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर लांडगे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पिंपरी पालिकेच्या 2017 निवडणुका झाल्या, तेव्हा लांडगे यांचा करिश्मा पुन्हा दिसून आला. त्यांच्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील जवळपास 40 भाजपचे नगरसेवक निवडून आले. या पट्ट्यातून शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पिंपरी पालिकेची सत्ता भाजपकडे आली, त्याचं श्रेय भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या इतकंच आमदार महेश लांडगे यांनाही जातं. पालिकेच्या माध्यमातून भोसरीत झालेली भरीव कामं आणि 5 मतदारसंघावरच लक्ष केंद्रित केल्यानं 2019 विधानसभा निवडणुकीत लांडगे पुन्हा विजयी झाले. यावेळी त्यांनी विलास लांडे यांचा 75,000 मतांच्या फरकानं पराभव केला. मात्र सध्या महेश लांडगे हे भोसरीतील हिंदुत्वाचा प्रखर चेहरा बनलेत. अनेक कार्यक्रम कॅम्पेन राबवून पुण्यातील हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख बनली. त्यांनी केलेली विकास कामं आणि स्वतःच्या आगळ्या वेगळ्या ओळखीमुळेच आता लांडगे आमदार टू खासदार असा प्रवास करणार आहेत, कारण शिरूर लोकसभेसाठी निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
निवडणूक प्रतिनिधी हे संभाव्य उमेदवार असतील असं बावनकुळे यांनी याआधी स्पष्ट केलंय. त्यामुळे विधानसभेत अबू आझमींच्या विरोधात आक्रमक झालेला हा हिंदुत्वाचा आवाज दिल्लीतही घुमण्याचे चान्सेस जास्त आहेत. बाकी महेश लांडगे यांच्या या राजकीय कारकिर्दीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.